पहिल्या बेंचवरची मुलं शाळेतली जवळपास 60-70% जी मुलं आहेत हाँ ते तुम्ही शाळेतून हाकलूनही दिली तरी ते शिकणार. करेक्ट आणि खरी जी मुलं आहेत मागची बॅक बेंचर 20% बरोबर यांना खरी शाळेची गरज आहे. खरंच खरेच आणि त्या मुलांसाठी सर मग कोणी हाती मी ड्रॉपआउट होऊ देत नाही. वाव आणि स्लम मधली ही मुलं आहे सगळीकडे फिरत होती मोल मजुरीला जायत होती पण मी शाळा 11 ते 5 सुरू केली. अजूनही शासनाच्या नियमानुसार 3-4 तासच शाळा आहे पण माझी एकमेव शाळा आहे की ही 11 ते 5 आहे. अजूनही मुलं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो आणि एका बसलेली आहे. अरे वा हा हा बापरे ही तुम्ही सीसीटीव्ही लावली सगळी कंप्लीट. हो हो सर सगळ्या क्लासरूम मध्ये सीसीटीव्ही आहे. ही अमरावतीत येतो का अमरावतीच्या एका रुरल पार्ट मध्ये येतो? अमरावतीच्या एका स्लम एरियामध्ये आहे सर ही शाळा. वाव कुठली शाळेचं नाव सांगा मला पूर्ण. श्रीराम विद्यालय वडाळी सर. श्रीराम विद्यालय वडाळी वडा स्पेलिंग काय वडाळी WADALI वडाळी अमरावती डिस्ट्रिक्ट ना अमरावती. अमरावती डिस्ट्रिक्ट. आणि त्या दिवशी मला आठवतोय की ते शेतात जाऊन शिकणारे तुम्हीच होते ना. हो हो मला एक छोटीशी व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं बनवलात का शेवटी ते तिकडे? हो बनवलं बनवलं मी तुम्हाला पाठवून देईल. ते फार महत्वाचे माझ्या दृष्टीने. ठीक आहे मी एक छान माझ्या इथले शिक्षक काय होते सर ज्या वेळेस तुमचे ते क्लासरूम सुरू झाले माझ्या शिक्षकांचा फोन आला सर म्हणे आता आपल्या इथलं नेट बंद आहे आता आपण कसं करायचं. मग मी म्हटलं नेट बंद आहे तर ठीक आहे ना चला म्हटलं माझ्यासोबत. मी गाडीत टेबल टाकला गाडीत 2 खुर्च्या टाकल्या एक सतरंजी टाकली आणि घेऊन गेलो 40 किलोमीटर. म्हटलं तिथं रेंज ही जी आहे ना ही या सगळ्या गोष्टी एका शेतामध्ये मी एका माझ्या एका मित्राची मी मित्राला तुमचा नंबर देईन. ठीक आहे आणि तो न्यूज मध्ये आहे. ठीक आहे ना तो एक ग्लोबल क्लासरूम न्यूज कव्हर करणार आहे तर तुम्हाला मी बोलायला लावेन त्यांच्याशी. ठीक आहे तुम्ही हे कसं कसं करता काय किती कष्टाने हे सगळं केलं तुम्ही सांगा त्याला. बिलकुल बिलकुल सर बिलकुल आपण नसतो न्यूज कव्हर करूया. सांगा तुम्ही काहीतरी सांगत होते मला हे फोटोज आणि व्हिडिओज पाहिजे तुम्ही शेतात शिकत असतानाचा. ठीक आहे ना ठीक आहे मी पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअप करतो सर. तेही करा. आणि नंतर तुमची मुलं जी होती हे जी ऍक्टिव्ह मुलं किती मुलं आहेत साधारण सगळे मिळून आता 8वी म्हणजे पूर्ण क्लासरूम 380 जण आहेत सर. कुठ 8वी ते 10वी का 8वी ते 10वी? 8वी ते 10वी जवळपास 150 जण 150-250. बापरे म्हणजे तुमची पहिली ते 10वी आहे की काय? माझी शाळा सर 5वी ते 10वी आहे सर. 5वी ते 10वी 5 to 10. आणि मुलं तर अशा आहे सर काही महानगरपालिकेच्या एक खंत आहे माझी की महानगरपालिकेच्या शाळेतून आलेली जी मुलं आहेत सर त्यांना अळी लिहिता येत नाही अजून. ही मात्र इंडियामध्ये तो फार मोठा इश्यू आहे अजून. वास्तव फार वेगळंच आहे. हो आणि महानगर आता अक्षरशः सर मी 9वीच्या मुलांना अंकल पी शिकवायला सांगितले मॅडम. आता 4-5 जी बाहेरची मुलं आली होती 9व्या वर्गात आली आणि त्यांना इच्छा होती की याच शाळेत शिकायचं. बर आणि मी त्यांना म्हटलं का बरं नाही म्हणे सर मला याच शाळेत शिकायचं आहे. बर म्हटलं तुझी शाळेत बाजूच्या शाळेत ऍडमिशन करून देतो जिथे ऍडमिशन नाही माझ्याजवळ 80-80, 82-82 ऍडमिशन आहे एका वर्गामध्ये. त्याला म्हटलं तुझी बाजूने देतो करून. तो म्हणे नाही सर याच शाळेत. आणि मी म्हटलं का रे बाबा नाव लिही तुझं तर नावही लिहिता येतो. मग इंग्रजीत नाव लिही रे इंग्रजीतही नाव नाही लिहिता आलं. मग अशी मुलं सर मी पहिल्यांदा घेतो. घेतलं हा चारही मुलं घेतली आणि प्रयोग सुरू झाले त्यांच्यावर. म्हणजे किती किती महिने झाले त्यांच्यावर प्रयोग करताय? आता झाले सर 2 महिने जवळपास जुलै ऑगस्ट. आता अवाई सुरू झाली त्यांची लिहिणं. पहिल्या 6 महिन्यामध्ये त्यांना लिहिता येईल थोडस वाचता येईल आणि मग हळूहळू 10वीचा सराव सुरू करेल त्यांचा. आणि ही मुलं सर पास होतात चांगलं पोटेन्शियल असते कुठंतरी आम्ही शिक्षक कुठंतरी कमी पडतो त्यांच्यासाठी. मुलांचा अजिबात एकाही मुलांचा दोष नाही असतो कुठंतरी आम्ही कमी पडून राहिलो आहे. वाव म्हणजे ही ही मुलं आता जवळपास सगळे 14-15 वर्षाची मुलं आहेत. 14 वर्षाची मुलं आहेत. 14-15 वर्ष आजच मॅडमनी 5 मुलं पाठवली सर म्हणे अजिबात हे काहीच तयार नाही म्हणे करायला. मग मी त्यांच्या समजून सांगितलं पाठीवर हात ठेवला म्हटलं पहा राजा आता आपल्याला शिकावं लागेल म्हटलं तुम्हाला जर शाळेत राहत तुम्हाला हे शिकले नाही तुम्ही त्या मुलाला मला मला ही चारही मुलं दाखवू शकाल का एक किंवा 2 मुलं? उद्या 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 आता आताही असेल सर नाही तो वर्गात.
एक मिनट, एक मिनट। हाँ अरे कामळे मॅडम लावत दे जाऊ। हाँ बोला बोला। असे अनेक प्रयोग आहेत सर। आता माझ्या शाळेतली काही जी स्लम मधली मुलं आहेत, त्यांना शिक्षणात अजिबात स्वारस्य नाही आहे, बर त्यांच्यासाठी एक स्पोर्ट्स क्लब तयार केला आहे सर मी, माजी विद्यार्थ्यांचा। स्पोर्ट्स क्लब कुठे कुठल्या कॅम्पस मध्ये केले? आपला आहे कॅम्पस मध्ये केला, एक इथं SRPचं एक कॅम्पस आहे, बर स्टेट रिझर्व पोलीसच। बर तर त्या कॅम्पस मध्ये ते मुलं तिथं संध्याकाळी जमा होतात, बर आणि जे ज्या मुलांना अजिबात शिकायचं नाही आहे बर ते मुलं तिथं खेळतात, खो खो वाह खेळतात, आणि ते मुलं खेलो इंडिया मध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेली आहे। बाप, त्याच्याबद्दल सांगा मला थोडक्यात, मी तुमचे आणि इंटरव्ह्यू सर ही जी मुलं आहे सर, म्हणजे स्लम, आता स्लम मधलं जे लोकेशन आहे आणि स्लम मधलं जे पोझिशन असते, बरं आई वडील कामाला जातात, मोलमजुरीच्या कामाला जातात, आणि हां मुलं एकटी घरी असतात, हां मग अशा ह्याच्यात ही मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात। हो हो हा, आणि गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळून ते हळूहळू शिक्षणातून ड्रॉपआउट होण्याचा प्रयत्न करतात, हां कारण हां बाकीचे त्यांचे सोबती शाळेत कोणी जात नाही। मग अशी जी मुलं आहेत, अशा मुलांना शाळेच्या प्रमाणात टिकून ठेवण्यासाठी तुला जे काही खेळ आवडतो असा एक क्लब तयार केला, आणि त्या क्लब मध्ये मग माजी विद्यार्थी म्हणून आम्ही, एक खो खोचा एक चांगला क्लब झाला आहे, ऍथलेटिक्सचा एक क्लब आहे, कबड्डीचा किती एक क्लब आहे। किती मुलं आहेत त्या क्लब्स मध्ये? हा जवळपास 100 125 मुलं आहेत सर। खेळतात का? रोज खेळतात? हा रोज संध्याकाळी त्या ग्राउंडवर खो खोची टीम आहे आमची, सगळी मुलं प्रॅक्टिस करतात त्याच्यावरती। आता दोन मुलं येऊन गेली सर मला नॅशनलला, फेलो इंडियामध्ये जायचं आहे म्हणे, एक छोटा मुलगा आताच जाऊन आला नॅशनल लेवलवरती। नॅशनल आणि ही सगळी शिक्षणाच्या बाहेर पडणारी मुलं सर, म्हणजे ड्रॉपआउटच्या मार्गावर। ड्रॉपआउटच्या मार्गावर असलेल्या मुलांना तुम्ही शाळेत इंटरेस्ट निर्माण व्हावं म्हणून तुम्ही क्लब निर्माण केला, आणि हा त्याचा खेळा परिणाम असा, खेळा त्याचा परिणाम असा झाला की मुलं नॅशनलला सुद्धा जाऊ लागले. उरलेली हा, आणि मुलं आवड म्हणून ते खेळत असतात रोज. हा आणि शाळेत सुद्धा। हा मॅडम मगाशी जे 4 मुलं पाठवली ते अजिबात लिहिता येत नाही, वाचता येत, ती मुलं पाठव गेले का? अच्छा अच्छा उद्या येतील का ते? घरी गेली म्हणते सर ती। ते उद्या उद्या आपण त्यांच्याशी बोलूया, ठीक हा आहे? उद्या बोलू सर, उद्या मॅडम उद्या गेले। आणि मला एक दोन दोन शॉट पाहिजे तुमच्याकडून, ठीक आहे? एक आहे ते तुम्ही शेतात असतानाचा जो व्हिडिओ कुणी बनवला असेल, मी तुम्हाला बनवायला सांगितलं होतं, ठीक आहे? हो हो बनवलं बनवलं सर। बनवलं तर ते शेतात असतानाचा एक पाहिजे. आणि या मुलांना माझ्या समोर न आणता, माझ्या समोर नंतर आणा, पण तुम्ही त्यांना गाईड करताना, थोडीशी गाईड करताना कुणाला तरी सांगा की थोडी शूटिंग म्हणून साईडनी. अच्छा त्या स्पोर्ट्स क्लबची? नाही नाही स्पोर्ट्स कपची नाही, या चारही मुलांना तुम्ही त्यांना ओके ओके सर ओके। हा हे चारही मुलांना तुम्ही मार्गदर्शन करून त्यांना प्रेरित करतानाचा एक मला एक 2 मिनिटाचं एक छान असा हे पाहिजे. आणि नंतर तुमचं बिलकुल स्पोर्ट्स क्लब आहे ना, त्याची एक मला छान शूटिंग करून मुलं खेळतानाचा एक पाठवून दिलात तर ते बरं. बिलकुल आहे सर, माझ्या आहे आहे आहे, मी एक छान स्टोरी करतो ह्याच्यावर, बरं का? काही काही हरकत नाही, खूप आहे सर। माझ्या परिसरामध्ये पारध्यांची मुलं होती सर, पारध्यांची, पारधी समाजाची, हा हा जी शाळेच्या बाहेर भीक मागणे हे ते उपक्रम त्यांचे, हा अशी मुलं सुद्धा सर शाळेच्या प्रवाहात आली माझ्या इथून, आणि 10वा वर्ग पास होऊन निघाली। किती मुलं गेली तशी? अशी सर भरपूर मुलं गेली, 5 6 मुलं गेली। 5 6 मुलं? हा तर ती शाळेत, आता शाळेची एक तो मुलगा आता एक असा होता, आताच येऊन गेला, कोणाला तरी त्यानं भांडण केलं कोणाशी तरी, एका मुलांनी कंप्लेंट आणली, तो मुलगा आता शाळेतून पळून जायचा सर, पण आता तो रोज शाळेत येतो। मग ही जी तुम्ही करता, कारण की मी सहज विचारतो की कारण मी ही लाखो शिक्षकांना पाहिले आयुष्यात, ठीक, हे जे तुम्ही करता हे मुलांच्या बद्दलची तळमळीने करता का शासनाचा काम आहे म्हणून करता, कसं आहे काय? नाही 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 सर, हा प्रायव्हेट स्कूल आहे का पब्लिक स्कूल आहे? हा नाही, ही ही सगळ्यात मोठी सर जबाबदारी जे मानव संसाधन मंत्रालयाने दिली आहे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक शिक्षकाला, एक शिक्षक ज्या अर्थी एका शाळेवरती अपॉइंटमेंट केलं, तर ही सर एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे सर, आणि हे प्रत्येकाने, भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी हे काम करायला पाहिजे। आणि हा जो विद्यार्थी, हा माझ्या घरातला एक मेंबर आहे,
या भावनेनं जर तुम्ही त्याच्याकडे ट्रीट पाहिलं का ह्या माझा मुलगा आहे माझी मुलगी आहे, या भावनेतून जर तुम्ही पाहिलं त्यांच्याकडे, तर तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याची करता येईल. आणि मुलांच्या संदर्भातला जो काही पगार मिळतोय दोन्ही खिशात न मावणारा, आणि हा फक्त मुलांचा मिळतो सर, बस ही एक छोटीशी भावना. बर, तर एक या मुलांसाठी जे जे काही करता येईल ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करतो. ड्रॉपआउट होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतो. आणि दिवस रात्र एकच चिंतन असते, कोणी प्लॉट घ्यायचं असते, कोणाला शेती घ्यायचं असते, कोणाला प्रॉपर्टी वाढवायचं असते, मला उद्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी काय करायचं एवढं चिंतन सुरू असत. आताही माझ्या समोर एक टीम बसली आहे नागपूरची. आम्ही ऑनलाईन एक शाळा करतो आहे, ऑनलाईन सगळंच सगळं डॉक्युमेंटेशन विद्यार्थी सगळे हे समोर तुम्हाला दिसते. 2000 बसली ही प्रशासनची मंडळी आहे आणि ही सगळं माझी शाळा ऑनलाईन करून देऊन राहिले एका एका क्लिक वरती. सगळं ई प्रशासन सगळे विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन होईल, शाळा ऑनलाईन दिसेल, सगळं दिसेल. बर, पूर्ण डॉक्युमेंटेशन ऑनलाईन दिसेल. हे गव्हर्नमेंटची माणसं आहेत का? नाही सर, मी हायर केली आहे एक कंपनी, पुण्याची कंपनी आहे ई प्रशासन म्हणून. बर, तर ती करून देत आहे. बर, विद्यार्थी उपयोगी. तुम्ही जर एखाद्या वेळेस अमरावतीला आले तर मी एक तुम्हाला व्हॉट्सअप वरती एक छोटासा व्हिडिओ आपला हे सुद्धा पाहतो, माझा एक पीपीटी बनवलेला आहे तो सुद्धा पाठवतो. मला तेही पाठवा. ठीक आहे. काय आमची म्हणजे सुरुवातीची जी शाळा होती ही फक्त 16 ते 17 पट संख्येची होती 1996 ला. कितीला? 16 ते 17 मुलं होती फक्त. 16 to 17. आज आज जवळपास 500 घरात मुलं आहेत. ही प्रायव्हेट स्कूल आहे का एडेड स्कूल आहे का गव्हर्नमेंट आहे? ही सर प्रायव्हेट एडेड स्कूल आहे सर. प्रायव्हेट एडेड स्कूल, गव्हर्नमेंट. भोसले साहेबांना आणि बाबर साहेबांना माहिती. प्रायव्हेट एडेड स्कूल अमरावती. आणि यामध्ये सगळे मोलमजुरी आणि काही पालक काही मुलांचे पालक तर अक्षर ते जेलमध्ये असत. बापरे. अशा आणि सगळे तो जो परिसर जो आहे वडाळीचा आजूबाजूचा थोडस क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. बर. तरी सुद्धा त्या मुलांची मनस्थिती बघून मुलांना हाताळत असताना फार मोठी सर्कस आहे सर. खरंय. मग आता एवढ्या वर्षामध्ये मुलांची डेव्हलपमेंट कशी झाली जी आता कॉलेज? डेव्हलपमेंट जबरदस्त आहे एकदम. हा हा. तुमचे माजी विद्यार्थी येऊन भेटत असतील ना? हा हा. आणि कोणताच विद्यार्थी असा कमकुवत नाही आहे. फक्त मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं शिक्षकाचं कॅलिबर कुठंतरी कमी पडत आहे. विद्यार्थी हा कोणताच बदमाश नाही आहे, कोणताच खराब नाही आहे. आम्ही कुठून तरी कुठं कमी पडतोय सर. सगळे विद्यार्थी चांगले आहेत. विद्यार्थ्यांना प्रॉपर जर दिशा दिली तर गुन्हेगार प्रवृत्तीचे माझ्या शाळेतले मुलं चाकू मारणारी सुद्धा दुरुस्त झाली. वा. एका मुलाने चाकू मारले होते सर एका मुलाला. वाव. ती सुद्धा दुरुस्त झाली आणि ती सुद्धा शिकून कामाला लागली चांगले. आणि तुमची फेसबुक पेज वगैरे असेल ना तुमच्या शाळेची वेगवेगळी का? नाही केली असेल काय? नाही सर. माझ्या नावाचा आहे प्रवीण दिवे म्हणून. त्याच्यावरती मी छोटे मोठे उपक्रम टाकत असतो. प्रवीण दिवे. ठीक आहे. मला तुम्ही ऍड करा प्रवीण दिवेची. हो बिलकुल. आणि शाळेची वेबसाईट नाही आहे ना अजून? नाही सर, अजून त्याच्यावरती सुद्धा काम करायचं आहे मला. मी मदत करेन तुम्हाला. ठीक आहे. बिलकुल बिलकुल सर. आणि मला असं वाटतं सर, माझा एक छोटासा असा थोडीशी रिक्वेस्ट आहे. बोला ना. की माझ्या परिसरातली अशी जी मुलं आहेत स्लम मधली, बर, अशा एखाद्या 8-10 मुलांची अशी एखादी ट्रीप वगैरे कुठेतरी काढता आली समजा, बाय एरोप्लेन. हा. कोणीतरी असं समजा मदत केली आणि कुठेतरी तुमच्याच केरळमध्ये किंवा कुठेही चांगल्या शाळांची व्हिजिट म्हणून अशा 8-10 मुलं जरी नेता आले तरी चालेल सर. असं काही नियोजन होत असेल तर पहा. बर. पहिल्यांदा मग स्लम एरियातली मुलं विमानाने कुठेतरी प्रवासाला चालली. मी प्रयोग केला पण तो थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. स्लमची किती मुलं आहेत आता सध्या? आता 480 मुलं आहेत सर.
एकूणच हां हाँ मी शाळा दत्तक घेतो ग्लोबल क्लासरूमसाठी, ठीक आहे? बिल्कुल सर, थैंक यू, थैंक यू सर, थैंक यू। आणि आपण डेव्हलपमेंट करत जाऊया. चांगली माणसं मी जोडत जाईन, ती पीपीटी एक, ठीक आहे? आणि नंतर हो दर सर, आठवड्यातून एकदा आपण ग्लोबल क्लासरूम घेत जाऊया. आता ठराविक मुलांसाठी हाँ बिल्कुल बिल्कुल, चालेल तुम्ही सर। लिहून घ्या काय काय पाहिजे मला म्हणून. बनवेन मला थोडीशी माहिती जे तुम्ही सांगितलं ना, थोडंसं बॅकग्राऊंड लिहून पाठवा शाळेचे. छान सांगितलं तुम्ही. विशेष करून तुम्ही जे म्हणालात ना की मुलं कुठे कमी पडत नाही, कुठल्याही परिस्थितीत असली तरी शिक्षकांचं सबलीकरण व्हायला पाहिजे, सक्षमीकरण व्हायला पाहिजे, आणि यस माहिती यस सर, तयार व्हायला पाहिजे. ह्याच्यावर एक साधारण एक 7-8 ओळी लिहून पाठवा मला. बिल्कुल बिल्कुल कारण तो चांगलं मी तर लिहीनच, तुम्ही जे बोललात ते तरी सुद्धा तुमच्या शब्दाने येऊ द्या. आणि नंतर हे बिल्कुल। स्वप्न स्वप्न म्हणून हे लिहा की माझ्या मुलांना मला विमानात फिरवायची आहे वेगवेगळ्या प्रयोगशाळेला. असं असं हाँ एक असं एक लिहून पाठवा किंवा मी लिहीन ते, ठीक आहे? आणि बिल्कुल बिल्कुल, दुसरी गोष्ट म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत किती मुलं आहेत तुमची, त्याची एक लिस्ट बनवा. त्याची बरं बरं बरं, हो लिस्ट आहे का तुमच्याकडे कम्प्लीट? सर, हो सर, लिस्ट आहे माझ्याकडे, त्याची मला लिस्ट पाठवून द्या कम्प्लीट. बिलकुल बिलकुल। मी एक ग्लोबल क्लासरूमची शाळा म्हणून, जसं तुम्ही ई प्रशासनचं केला ना तिकडे, तर आपण हे ग्लोबल क्लासरूमची स्कूल म्हणून आपण डिक्लेअर करूया, ठीक आहे? आणि बिलकुल बिलकुल नंतर सर, आणि सगळं मुलांना मुलांना पार्टिसिपेट होताना त्या दिवशी खूप आनंद वाटला त्यांना, नाही त्यांना ते मी करायचं बोलावलं, खूप छान वाटलं मला सर। आपण आता दर आणि आठवड्यातून करूया, दर आठवडे. खरेच तुम्ही यांचं ग्रासरूट जर पाहिलं ना सर, हे हां फार विपरीत परिस्थितीत जगतात। कुठं कुठं तर वडील व्यसनी आहे, आई कुठंतरी राहते, आई कामाला जाते, घरची स्थिती पाहिली तर जेमतेम एकदम अक्षरशः कठीण एकदम। मग हे 4-5 गोष्टी तुम्ही लिहून पाठवाल का की कशा प्रकारची मुलं आहेत आपल्या शाळेत म्हणून, बिलकुल बिलकुल सर, ही पाठवून द्या. कारण काय की हीच हीच तर ताकद आहे आपली, ठीक आहे? यांना ह्याच्यासाठी शिक्षण आहे सर, खरी गोष्ट। हा हीच तर ताकद आहे. आणि तुम्ही फार सुंदर बोलत, मला आवडलं की तो चाकू मारणार आहे असं म्हणून तो वाईट नाहीये, त्याला बदलवण्याची ताकद आपल्याकडे पाहिजे. ती जी ही बिलकुल हे दृष्टिकोन बिलकुल, कोणी युजली देत नाही, ते आपण त्यांना नाही तर दोष त्याला पकडलं, त्याला पकडलं काढून टाकलं असतं ते। काढून टाकतात ना. म्हणजे अजूनही असंच करतात मोठ्या मोठ्या हो कंपनी, तेच करतात की त्याच्या वागण्यात थोडंसं इकडे तिकडे झालं तर त्याला पाठवून देतात. पण तो सुधारायला पाहिजे ह्याच्यावर विचार हाँ करणारे कुणी नाही. आणि दुसरा पॉइंट मला तुमचा आवडला, तुम्ही मला म्हणाले की MHRD हे दिले की माणसं तयार करण्याकरता आम्हाला सगळी व्यवस्था करून दिली असताना आपण माणसं घडवायला पाहिजे, हे जे तुम्ही बोललात. राइट हां राइट राइट सर, तर ते मानव संसाधनचं जे तुम्ही बोललात, तर तिची मुद्दा एक तुम्ही लिहा. आज जे काय आपण बोललो